स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे. ओबीसी आरक्षणावरती आज सुनावणी होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख आज निश्चित होते का हे पाहावं लागेल. प्रशांत कदम आपल्याला माहिती देतात. प्रशांत, गेले अनेक महिने रखडलेली ही सुनावणी, आज काही ठोस निर्णय येण्याची शक्यता आहे का? ज्ञानदा, ऑगस्ट 2022 या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये शेवटची सुनावणी झालेली होती आणि त्याच्यानंतर केवळ तारखावर तारखा या सगळ्या प्रकरणामध्ये पडत आहेत. मुळामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये 2-3 मुद्दे आहेत. एकतर 92 म्हणजे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला कोर्टानं मंजुरी दिलेली आहे, पण 92 नगरपरिषदांमध्ये ते लागू होणार की नाही हा एक मुद्दा आहे, कारण तिथं पण ते लागू व्हावं ही सरकारची याचिका आहे. दुसरीकडे सरकार बदलल्यानंतर ज्या पद्धतीनं वॉर्ड रचना बदलण्यात आलेली आहे तर त्याला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे आणि या दोन प्रश्नांमुळे संपूर्ण निवडणुकांचा जो मुद्दा आहे तो कायदेशीर कचाट्यामध्ये अडकलेला आहे. गेल्या जवळपास 7-8 तारखांना कुठलंही कामकाज जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये होऊ शकलेलं नाही आणि त्यामुळे लोकांना पण आश्चर्य वाटत होतं की मागच्या वर्षी जे सुप्रीम कोर्ट तातडीनं निवडणुका घ्या, अगदी पावसाळ्यात पण निवडणुका घ्या असं म्हणत होतं, तर त्या सुप्रीम कोर्टाला अचानकपणे काय झालंय, निवडणुकांच्या प्राथमिकतेचा मुद्दा नेमका कुठे गायब झालाय, हा सगळा प्रश्न जो आहे तो आपल्याला पडलेला होता. आणि त्या पार्श्वभूमीवरती आता ही सुनावणी जी आहे ती आज अखेर म्हणजे किमान बोर्डावरती तरी आहे. आयटम क्रमांक 2 वरती ही सुनावणी आहे. बघावं लागेल की आज कामकाज होतंय की केवळ नवीन तारीख पडते, कारण एकीकडे सत्ता संघर्षाची सुनावणी संपली आहे, निकाल जो आहे तो पुढच्या काही दिवसांमध्ये येऊ शकतो, त्याच्यानंतर पहिलं राजकीय चॅलेंज जे आहे ते अर्थातच या महापालिका निवडणुकांचं असणार आहे आणि त्या दृष्टीनं ही याचिका की ज्याच्यावरती निवडणुकांचं भवितव्य अवलंबून आहे ती खूप महत्वाची असणार आहे. प्रशांत, ताजी माहिती जाणून घेत राहू तुर्तास. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.